हे पहा, दोन चलातील रेषीय समीकरण जे आहे चलाचा सहगुणक समान करून कसं सोडवायचं ते आपण बघतो. इथं एक समीकरण आहे 5x+3y बरोबर -11 आणि दुसरं आहे 2x+4y बरोबर -10. हे सोडवत असताना आपल्याला एक्स चा किंवा वायचा सहगुणक कसा पाहिजे, समान पाहिजे. आता इथे एक्स चा सहगुणक पण समान नाहीये, वर 5 आहे खाली 2 आहे, आणि वायचा सहगुणक सुद्धा समान नाहीये, वर 3 आहे आणि खाली 4 आहे. मग आपण काय करायचं, एक्सचा सहगुणक किंवा वायचा सहगुणक समान करायचा. मग आपण असं ठरवूयात की बाबा वायचा सहगुणक समान करू. मग वायचा सहगुणक समान करण्यासाठी वर 3 आहे आणि खाली 4 आहे वायचा सहगुणक. मग वरच्या 3 जर आपण 4 गुणायचं आणि 4 3 गुणायचं, दोघांनी एकमेकांना गुणायचं. समीकरण 1 4 आणि समीकरण 2 3 गुणलं, कारण इथं 4 गुणलं तर 4 × 3 = 12 होतील आणि इथे 3 × 4 = 12 होतील, वायचा सहगुणक समान. मग इथं आपण लिहायचं समीकरण 1 4 व समीकरण 2 किती ने गुणायचं, 3 गुण, 3 गुण. आता इथं 4 गुणलं तर 4 × 5 = 20x अधिक 4 × 3 = 12y बरोबर 11 × 44 वजा आहे म्हणून -44. समीकरण नंबर 3, 1, 2 आणि हे तिसरं. त्याच्यानंतर 3 समीकरण 2 गुणत असताना 3 × 2 = 6x अधिक 3 × 12y बरोबर -3 × 10 = 30 समीकरण नंबर 4. ठीक आहे, आता वाय वाय कॅन्सल झाला पाहिजे बाय. हा, वाय वाय कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे, वजा बाकी. समीकरण 1 व 2 वजा समीकरण 3 व 4 वजा बाकी. मग काय करू बाबा आपण, समीकरण 3 मधून समीकरण 4 काय करायचं, वजा करायचं, 3 − समीकरण 4. आता बघा, 20x + 12y बरोबर -44 आणि -6x + 12y बरोबर -30 काय करतो, 3 × 4 वजा करतोय. वर लिहिला 3 आणि खाली लिहिला समीकरण 4. आता वजाबाकी करताना चिन्ह बदलणार खालच्यांची, इथं वजा, इथं वजा, इथं अधिक, अधिकचं वजा, वजाचं अधिक. ज्या वेळेस दोन समीकरणांची वजाबाकी करतो त्यावेळेस खाली जे समीकरण आहे त्याची सगळी चिन्ह बदलतात, अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं. 20 − 6, 20 × 6 गेले 14x, वाय वाय कटप 12y − 12y गेले आणि वजा अधिक वजा, वजा अधिक वजा. मग 44 × 30 गेले, किती राहिले, 14 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. कोणाची किंमत काढायची, एक्सची किंमत काढायची. मग एक्स आपल्या जागेवर, -14 पण आपल्या जागेवर, हे 14 × बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, म्हणून एक्स बरोबर 14 × 14 एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा आहे, एक्स बरोबर वजा आहे. आता एक्सची किंमत मिळाली, आता वायची किंमत काढायची, कशी काढणार, एक्स बरोबर -1 ही किंमत समीकरण 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, नाही तर 4 ठेवा, तुम्हाला जिथं आवडेल तिथं ठेवा. वायची किंमत तुम्हाला सगळ्या समीकरणामध्ये एक्सची किंमत जी ठेवेल, एक्सची किंमत ठेवल्यानंतर वायची किंमत सगळीकडे तुम्हाला समान मिळणार आहे. समजा आपण काय करू, एक्स बरोबर -1 ही किंमत समीकरण 1 ठेवू, 1 ठेवू, बरं दिसते दादा. हा काय, 1 × 5x + 3y = 11 5 × x ची किंमत किती, -1 अधिक 3y = 11 5 × 5 = म्हणून -5 अधिक 3y = 11 वाय ची किंमत काढायची, 3y इथंच ठेवायचं, 3y आपल्या जागेवर, -11 पण आपल्या जागेवर, -5 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, -5 झाले, 3y = -1 चिन्ह कशी भिन्न, तर होणार वजा. मग 11 × 5 = 6 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. मग वाय बरोबर -6 जशी तशी 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, मग वाय बरोबर 3 × 6 म्हणून -2 म्हणजे एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर -2. तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडू शकतो, दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके, आणखी एक पद्धत आहे क्रेमरची पद्धत, की आपण थोड्या वेळात बघू.